राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष नामदार आशुतोष काळे यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याच्या बातमी कळताच कार्यकर्त्यांनी तब्येतीची काळजी घ्या, लवकर बरे व्हा अशा आशयाच्या भावनिक पोस्ट टाकल्या होत्या। त्याचबरोबर दिनांक 25 जानेवारी रोजी रात्री 7 वाजेच्या दरम्यान कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक 11, 12 व 13 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शहरातील गोरोबानगरमधील गंगेश्वर महादेव मंदिरात महाआरती करत खासदार शरदचंद्रजी पवार व नामदार आशुतोष काळे यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली। आज प्रभाग क्रमांक 11, 12 व 13च्या वतीने देशाचे नेते माननीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब व आमच्या कोपरगाव तालुक्याचे लाडके आमदार म्हणजेच आता नामदार झाले आहेत ते माननीय श्री आशुतोषदादा काळे ज्यांना जी कोरोना संसर्ग रोगाची जी लागण झाली त्यातून ते लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी आम्ही आमच्या भागातील प्राचीन मंदिर गंगेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आम्ही सर्व नागरिकांनी मिळून पूजा अर्चा करून महाआरती घेतली आणि दोघांनाही देशाचे नेते आपले माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि आमचे लाडके नामदार आशुतोष दादा काळे साहेब यांना महादेवाच्याने आम्ही प्रार्थना करतो की लवकरात लवकर बरं कर या आजारापासून। आणि मी सर्व नागरिकांना एक आवाहन करतो की कोरोनाची तिसरी लाट खूपच भयानक आहे, यापासून सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी, मास्क वापरावा, सॅनिटायझर वापरावा व इतर जे डॉक्टर लोकांनी आणि प्रशासनाने जी निर्बंध घातले ती पाळावी एवढीच विनंती करतो। माननीय नामदार आशुतोषदादा काळे यांना जी कोरोनाची लागण झालेली त्यांनी लवकरात लवकर बरावं हवे हीच आम्ही प्रार्थना करण्यासाठी आमच्या महादेवनगर भागातील प्रसिद्ध असे नवसाला पावणारे शंकर महादेव यांच्या समोर आम्ही सर्वांनी मिळून या भागातील सर्व रहिवासी महादेवनगर गांधीनगर गोरोबानगर दत्तनगर परिसर सर्व नागरिकांनी आशुतोषदादा काळे यांना उदंड आयुष्य लाभावं, त्यांनी कोरोनातून लवकरात लवकर बरे व्हावे, कोपरगावची सेवा करण्यासाठी त्यांनी लवकरात लवकर बरे होऊन वापस यावं ही भोलेनाथ चरणी प्रार्थना। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। विजन प्लस न्यूजसाठी हफीज शेख, कोपरगाव।